हाय फ्रेंड्स, मी आदिती मोरे। आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बोंबील फ्राय। तर मी हे मोठे बोंबील घेतलेले आहेत आणि ते दोन भागात कटही केलेले आहेत आणि मध्ये चिरून घेतले आहेत। हे बघा अशा पद्धतीने, आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर हा बघा, मी हा कटिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे आता पलटी करून ठेवते आहे एक एक बोंबील, कारण की आपल्याला यातलं पाणी सगळं ना काढून घ्यायचं आहे बोंबलामधलं। हे बघा, आता हे असे सेट करून झाल्यानंतर हा आपण पोलपाट आहे ना पलटी करून ठेवायचे त्याच्यावरती, पलटी करून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे। आणि त्याच्यावर आता मी हे भिड आहे लोखंडी ते ठेवणार आहे, कारण की त्याचं वजन खूप आहे। मग त्याच्यामुळे ह्याच्यात जे पाणी आहे बोंबलामध्ये ते सगळं निघून जाईल बाहेर। हे 15-20 मिनटं ठेवून द्यायचे असंच आपल्याला। हे बघा, 15-20 मिनटं झाल्यानंतर आपण हे आता काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। प्लेटमध्ये बघा काढून घ्यायचे आपण आता हे सगळं बोंबील। त्यात अर्ध लिंबू पिळायचे, आणि ते आपण पहिले मिक्स करून घ्यायचं लिंबू पिळल्यानंतर। आता मीठ टाकायचं एक चमचा, हळद टाकून घ्यायचे अर्धा चमचा, लाल तिखट पावडर एक चमचा, धनिया पूड टाकायचे थोड़, आणि हे सगळं मिक्स करायचं आपल्याला प्रॉपर असं। सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊन 10 मिनटं किंवा 15 मिनटं तुम्हाला जसं ठेवायचं तसं ठेवून द्यायचं साईडला, कारण की हे जे मसाले लावले ते आपले एकदम व्यवस्थित त्यात मिश्रात मॅरिनेट झालं पाहिजे बोंबील। हे मॅरिनेशन झाल्यानंतर रवा घेतलाय बघा, हा एक वाटी बारीक रवा, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा, कारण की बोंबल्यात पण टाकले पण ह्याच्यात पण टाकायचंच आहे, आणि हळद थोडी, आणि मसाला घ्यायचा आहे आपल्याला छोटा एक चमचा। आता आपण हे फ्राय करायचे आहे। तर बघा, तेल तापत ठेवलं आहे तव्यावरती, तेल आपलं छान असं तापलेलं आहे, गरम झालं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बोंबील रव्यामध्ये आपण हे डीप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। बघा, पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं हा आपण डीप करून घ्यायचं। आणि तव्यामध्ये फ्रायसाठी सोडायचं तेलामध्ये। Yeah.
एक 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 असं सोडत जायचं, दोन चार एक बोंबील असे सोडायचे. आता हे तेल जरा नाही तर तुम्ही साईडने असं टाकू शकता राऊंड, पण तेल याच्यात आहे म्हणून मी थोडंसं हे क्रॉस करून घेते तवा, म्हणजे तेल व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होईल बोंबलाच्या साईडने पण. आता हा आपण खालची बाजू आपली व्यवस्थित अशी शेकलेली आहे म्हणजे फ्राय झाले आहेत खालच्या बाजूने, तर तुम्ही त्यातं मी पलटी करते एक 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 हळूहळू. बघू शकता तुम्ही खालची बाजू व्यवस्थित अगदी शेकलेली आहे क्रिस्पी अशी. हे बघा आता पलटी करून झाल्यानंतर खालची बाजू पण व्यवस्थित शेकवायची आहे. तीही आपली शेकून झाली आहे खालची बाजू. तर आता मी हे जरा साईडला ठेवते थोडंसं एक दोन मिनटं दुसरे बोंबील ॲड करेपर्यंत, कारण की यातलं जे तेल आहे ते थोडं निघून जायला पाहिजे. त्याच्यासाठी हे साईडला असे लावून ठेवते तव्यामध्येच, कडेला सरकवून ठेवते जेणेकरून त्यातलं तेल आहे जे खाली हे होऊन जाईल. हे बघा तेल असं खाली खाली निघतं आहे तुम्ही बघू शकता. जास्त ऑइली राहणार नाहीत मध्ये. आता हे परत तेल आपण टाकलं आहे थोडं. आता हे बघा हे आपले बोंबील जे झालेले आहेत रेडी, ते आपण काढून घ्यायचे साईडने. कुरकुरीत असे हे बोंबील फ्राय बघू शकता तुम्ही. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू शकता. समजा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय. चांगल्या.